षडक। ओ यावेळेस हाफ ट्रॅकर होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे फलंदाज बीट होतोय। चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला, चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी विनोदची। दोन वाईट टाकल्यानंतर दोन मी म्हणेल विकेट देखील पाहायला मिळाली। ओहो लीडिंग एज यावे, चेंडू फ्लाय होतोय, स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। तरी देखील मी म्हणेल या ठिकाणी चांगली बॉलिंग पूर्णपणे मी म्हणेल एक्झिक्यूट केले। प्लॅन आहे असा की एकही चेंडू त्यांनी फुलर लेन्थचा वापर केला नाही। मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये जितके चेंडू तुम्ही गुड लेंथ वरन वळवणार, एक तर इनफील्ड मध्ये मी म्हणेल या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। एकही फटका ऑन द राईट खेळू दिला नाही, एकही फटका मी म्हणेल इनसाइड आउट खेळू दिला नाही, एकही चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करून दिला नाही। फक्त एक चेंडू आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये कनेक्ट झाला होता, तो देखील बाउंड्रीच्या बाहेर गेला नाही। अशा तात्पुरत्या स्वरूपात आपण जर पाहू शकतो तर एक फक्त कॉन्फिडेंट फटका जो नरेशच्या बॅटमधून आला होता तो देखील चौकारासाठी गेला नाही। त्यानंतर प्रत्येक मी म्हणेल एक्स्ट्रा धावेनी आतापर्यंत धावसंख्या धावफलकर पोहोचले, फक्त पहिल्या षटकामध्ये पाच धावा, एक फलंदाज बाद झालाय राजू
राजेश हे बाद राजेश पवार बाद झाल्यानंतर मी म्हणेल संपूर्ण जबाबदारी असेल नरेश गायकर वर आणि मी म्हणेल बाळावर ही संपूर्ण जबाबदारी नवोदित खेळाडू आहेत या ओरम क्रिकेट मध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल त्यांच्याकडनं चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. सगळे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये टेनिस क्रिकेट डॉटिनच्या माध्यमातून जोडले गेलेत. हा संघर्ष दोन संघामध्ये आपण पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये. फास्ट खेळायचंय. दुसरं षटक या ठिकाणी आमच्या वेपेड एंड करणं विवेक लीडिंग एज ह्या वेळेस फलंदाजाला जावं लागेल आपल्या घरट्याकडे कारण त्यांनी या ठिकाणी मी म्हणेल पूर्णपणे आपलं कार्य पार पाडलं नाहीये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता इनसाइड एच अंदरुनी किनारा आणि यावेळेस आपण पाहू शकतो पूर्णपणे मी म्हणेल बॅटची एज घेऊन बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय बाळा. नाराज करतोय बाळा कारण राजेश मी म्हणेल शून्यावर बाद झाले गोल्डन डकचा शिकार ठरले राजेश. त्यानंतर मी म्हणेल बाळा देखील आतापर्यंत एक धाव धाव फलकावर सजवून नाही तर मी म्हणेल नाराज करून या आपल्या डगआउट मध्ये पोहोचतोय. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झाले धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त पाच धावा. चांगली क्लासिक बॉलिंग विवेक. ओ अजून एक संधी हा फटका देखील फसलाय आणि नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो हरेश गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मी म्हणेल गोल्डन डक नव्हे तर हा डायमंड डकचा शिकार ठरलाय कारण राजेशनी गोल्डन डक पाहिलं होतं आता मात्र आलेत डायमंड डक. फलंदाज बाद हरेश हे देखील बाद झालेत. परिस्थिती अतिशय नाजूक पाहायला मिळते कारण धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त पाच धावा आणि तीन फलंदाज बाद झालेत. सकाळचं सत्र इतकं भेदक असेल कोठारे संघाच्या दृष्टीने हे वाटलं नव्हतं आणि मी म्हणेल इतकं खराब प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालंय निवडपाडा संघाचं हे देखील अपेक्षित नव्हतं. अतिशय सुंदर गोलंदाज होते धारदार म्हणावे लागेल खूपच उत्कृष्ट गोलंदाज. विवेक पुढील चेंडू नवीन फलंदाज असतील. खूपच सुंदर सन्मान दिलाय चेंडूला पुढील आणि एक धाव नक्कीच मिळेल. 38 सर्कल मध्ये चेंडू फिरला होतो दुसरी दुसरा पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. विकेट वाचवून रनिंग करायचे आपल्याला आणि खूपच सुंदर रनिंग केली दोन्ही फलंदाजांनी. निश्चित दीपक निबळपाडा संघ अतिशय मी म्हणेल नवोदित संघ आहे. कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी अप्रोच असावं कारण नवीन खेळाडूंना देखील प्रेरणा देणं गरजेचं आहे. पहिल्या षटकापासून त्यांनी धावा तर खूपच कमी जमवल्यात परंतु विकेट सुद्धा गमावल्यात. सांभाळून खेळायचं होतं. पुन्हा एकदा जोरदार अपील होते विकेट जातोय. पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. नरेश ज्याच्याकडून संपूर्ण जबाबदारी होती तोच फलंदाज या ठिकाणी मी म्हणेल बाद झालाय आणि आता मी म्हणेल निबळपाडा संघाचा पूर्णपणे जो भिंत होती निवळपाडा संघाची ती आधारवडच या ठिकाणी संपुष्टात आली. कारण नरेश एकमेव असा खेळाडू आहे की ज्याच्याकडे मोठे फटके खेळायची क्षमता होती की जो ओरम क्रिकेट देखील एकंदरीत 2 ते 3 वर्ष आली तो खेळायचा एकटा खेळायचा परंतु आज निश्चितच या ठिकाणी नाराज केलं. सगळे फटके ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न केला आणि बॅकफुटला जाऊन खेळणं हे किती महागडं ठरलंय हे आपण पाहायला मिळालं. तर राजेश बाद झाला मी म्हणेल हरेश देखील बाद झाला बाळा देखील बाद झाला आणि फायनली ज्याच्याकडून अपेक्षा होती तो नरेश देखील बाद झालाय. प्रत्येक फटका चुकीचा मारायचा प्रयत्न केलाय जेवढे फलंदाज बाद झाले तेवढे आणि आता मात्र अर्धा संघ तंबूत परतलाय. पुढील चेंडू दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल दिशाहीन गोलंदाजी होते. आतापर्यंत खूपच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. खूपच बाहेर ऑफ यशीच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईडचा
निर्णय येतो इथे अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 8. धावाचा डोंगर उभा करायचा असेल या सत्यसाई ग्राउंड वरती वीआरटी तर तुम्हाला नक्कीच 40-45 धावा जमवावे लागतील. एक संघर्षमय जर वातावरण निर्माण करायचं असेल सामन्यात नाहीतर मग एक तर्फी मॅच जिंकून जाऊ शकतो विरुद्ध संघ. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा ऑफ एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव मिळते या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 11. धावसंख्या 11. पुढील चेंडू आणि आता खूपच सुंदर मिडविकेटच्या दिशेने चेंडू येतोय परंतु क्षेत्ररक्षक माझं तैनात केलेलं आहे. क्षेत्ररक्षकाचं जाळं अतिशय उत्कृष्ट रित्या पसरवलेलं आहे. कुठलाच चेंडू अजूनपर्यंत सीमा टाकला नाही. एकने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 12. दोन अतिरिक्त धावा या षटकामध्ये. अजूनही कुठल्याच फलंदाजाला ते स्वतंत्र मिळत नाहीये. षटकार चौकारांचे जखडून ठेवलंय, अंकुश लावून ठेवलाय. हलकासा रनअप घेऊन पंचांना पार करून चेंडू टाकतोय. हलक्या हाताने चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह होतोय आणि एक बाउन्स 4. डीजे पहिला मोठा पटका येतोय. डाऊन द ग्राउंड म्हणावं लागेल. या 4 रनाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 16. अशीच पटकेबाजी करावी लागेल जर सन्मानजनक स्कोर टार्गेट ठेवावं लागेल तुम्हाला. आता मात्र गोलंदाज महागडा ठरतोय. पुन्हा एकदा बाहेरील कडा घेऊन चेंडू स्थिरावतो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट हा फलंदाज कुठेतरी चांगला खेळत होता परंतु त्यानेही चुकी तीच केली आणि सरळ राजेश तंबूत परततोय. निम्मा संघ तंबूत परतलाय. धावसंख्या मात्र खूपच कमी. नवीन फलंदाज हरेश विनोद परत एकदा आपल्या गोलंदाजीची धार पकडतोय आणि पुन्हा एका फलंदाजाला तंबूत पाठवलंय. कंबरड मोडून ठेवलंय. स्ट्रेट ड्राईव्ह चेंड होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल. ये रे माझ्या मागल्या अशी बिकट परिस्थिती करून टाकले. फक्त हजेरी लावायची आणि तंबूत परतायचंय. विनोद विवेक पुढील चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सरळ ग्राउंड शॉट म्हणावं लागले. स्ट्रेट ड्राईव्ह होतो एक धाव नक्कीच आणि समंजसपणा दाखवला दोन्ही फलंदाजांनी. एकाच धावावर समाधान मानतायत कारण धावांची गती तर नाहीये परंतु विकेटची पडझड होते. पत्त्यासारखा डाव कोसळलेला आहे. निवळपाडा संघ प्रथमच ओराम क्रिकेट खेळतोय. कायसा अनुभव कमी असलेला हा संघ. अनुभवी खेळाडू आहेत 2-3 आहेत परंतु ओराम क्रिकेटचा एवढा अनुभव नसल्यामुळे पुढील चेंडू डावखोरी आताचे फलंदाज आणि पुन्हा एकदा
कवर पॉइंट दिशेने लॉन्ग ऑन दिशेने चेंडू जो एक धाव नक्की दुसरी चाहिए प्रयत्न दुसरी सुधा पूर्ण धाव संख्या 19 अजुन या षटकातील काही चेंडू खेळाचे बाकी पुढील चेंडू आणि लेग एस टू सोडून जाणारा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी या सामन्याला लाभलेली आहे राज भगत आणि चंदन अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव याने धाव संख्या पुढे जाते धाव संख्या होते 20 या षटकात मला वाटतं अतिरिक्त धावा जास्त आलेल्या आहेत पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल पाच धाव संख्येत भर पडते फलंदाजाने धावा कमी काढलेल्या आहेत गोलंदाजाने जास्त दिलेल्या आहेत अतिरिक्त धावेमुळे धाव संख्या जाते पुढे शेवटचा चेंडू असेल या षटकातील डावखुरी आताचे फलंदाज उंचावर मारण्याचा नादात आता मात्र निर्धाव चेंडू खूप सुंदररित्या षटक संपवलेलं आहे एक निर्धाव चेंडूने धाव संख्या थांबून ठेवले भावेश शेवटचे गोलंदाज बघूया या षटकात किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज भावेश आणि हलकासा कट करून दिलेला चेंडू 38 सर्कल मध्ये फील्ड होतोय एक अतिशय उत्कृष्टपणे सन्मान दिला या चेंडूला कुठली विकेट न गमावता दोन्ही फलंदाजांनी एक धाव नक्कीच पूर्ण केले या एका धावाने धाव संख्या पुढे जाते धाव संख्या होते 22 शेवटचे षटक असेल अखेरचे पाच चेंडू कमीत कमी या पाच चेंडू मध्ये तुम्हाला 15 ते 16 धावा जमवायच्या आहेत जर संघर्ष करायचा असेल विरुद्ध टीम साठी तर निंबळपाडा संघ पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू शेवटचे चार चेंडू पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी भावेश कडून बघायला मिळते पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा चेंडू आणि 38 सर्कल मध्ये जेल उडतोय फलंदाज बाद होऊन तंबूत परतो आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने मिड ऑन जा एक धाव नक्कीच दुसरी धावचा सुद्धा प्रयत्न केला आणि पूर्ण झाले या दोन धावच्या मदतीने धाव संख्या 24 होते अतिशय सांभाळून या षटकामध्ये दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील विकेट मात्र भरपूर गमावलेले आहेत बॅटची बाहेरील कडा चेंडू हवेत होता परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाही आणि रनआउटची चान्स रनआउट या एका धावाने धावसंख्या पुढे जाते धावसंख्या होते 25
प्रमोद नवीन फलंदाज भावेश षटक लवकर संपवायचंय, अजून भरपूर मॅच खेळवायचंय. पुढील चेंडू आणि परत एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तयार आहेत परंतु दोन धावा घेण्यापासून थांबू शकणार नाही आणि या दोन धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 27. क्षेत्ररक्षण लवकर लावायचंय मित्रांनो. या ठिकाणी आमचे मित्र राजेशजी कांबळे साहेब, या ठिकाणी पंचायत समिती सदस्य शापूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मतीन असलेले सर्व श्रोकर टीमचं या ठिकाणी मी व्हीआरडी सत्यसाई चषक 2021 तलवाडा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. असंच मित्रांचं सहकार्य या ठिकाणी आज चांगले दमदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या पुढे चालत असलेला सामना कोटेरा वर्ष निवळपाडा या दोन जवळच्या मित्र संघांमध्ये चालेला असलेला हा सुंदरचा सामना आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सर्व खेळाडूंना आणि सर्व कर्णधारांना असलेल्या प्रेक्षकांना सक्त सूचना आहे की सर्वांना कमिटीचे नियम आहेत ते काटेकोरपणे पालन करावे लागतील. जो संघ किंवा खेळाडू याचे पालन करणार नाही त्याला पाणीला सामोरं जावं लागेल. त्याचप्रमाणे आमचे मित्र मतीनबाई यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. चोवीस चेंडू 27 धावा. स्ट्राईकचे फलंदाज विवेक, नॉन स्ट्राईकचे भावेश. अतिशय छोटासा आव्हान परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. छोटा आव्हान सुद्धा मोठं होऊन राहत. गोलंदाज विवेक नरेश पहिले गोलंदाज आणि दिशाहीन गोलंदाज. पहिला चेंडू नो प्रीट. प्रत्येक नो चेंडूवरती प्रीट असेल. हाईट नो असला तरी या नो चेंडूने सुरुवात झालेली आहे म्हणजे अतिरिक्त दावेने धावसंख्या उघडते. आधीच छोटस असं आव्हान आहे आणि जर अतिरिक्त धावा तुम्ही दिल्या तर सोपं होऊन जाईल. पुढील चेंडू अखू टप्प्याचा चेंडू खूपच सुंदर. आता मात्र गोलंदाजीमध्ये लय पकडतोय. परत येतोय कम बॅक म्हणावं लागेल.
बेहतरीन वापसी कही जा सकती है गेंदबाज की। नरेश लंबा सा रनअप लेते हुए फिर से एक बार फुल टॉस, गेंद गेंद को घुमा दिया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बिग हिट बाजी आम्हीच मारणार, बाजी आम्हीच मारणार। गोलंदाज हॅलो, गोलंदाज कॅप काढून ठेवायचे। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर इससे पहले गेंद को घुमा दिया था, बिग हिट कहा जा सकता है। फिर से एक बार कम बैक करते हुए मिड ऑन गेंद, कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, अच्छी शुरुआत कही जा सकती है बल्लेबाज की। अगली गेंद सामना करेंगे विवेक, लगातार बड़े स्ट्रोक खेलने के प्रयास में बीट होते जा रहे हैं और इस स्ट्रोक की कोई जरूरत नहीं है, काफी अच्छा टारगेट रखा है आसान सा, फिर भी आपको ये स्ट्रोक खेलने की कोई जरूरत नहीं, धीरे धीरे एक एक प्लेसमेंट करके भी आप विन हो सकते हैं। पावर प्ले का शायद ओवर है और इस ओवर का फायदा उठाना चाहते हैं बल्लेबाज विवेक, एक बड़ा स्ट्रोक खेल चुके। फिर से एक बार घुमा दिया गेंद को, गेंद कवर पॉइंट के क्षेत्र में जाती हुई फील्डर बिल्कुल तैनात, कोई गलती नहीं की, पहला विकेट लगता हुआ। सामना मधी मजा काईल, गुण खेलाडू से जो तो काईल विनोद नए बल्लेबाज। भावेश सामना करेंगे इस गेंदबाज का और हल्के से कट कर दिया, गेंद थर्ड मैन में जाती हुई, अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई यहाँ पे, थर्ड मैन में गेंद को रोकना आसान नहीं होता और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8-1 विकेट, जो कि ऊंचा ऊंचा स्ट्रोक खेलने की कोशिश में बल्लेबाज पवेलियन में लौट चुके, कोई जरूरत नहीं थी उसकी क्योंकि आपको वो हर एक मिड ऑन गेंद प्रेशर बढ़ाती रहेगी। जुंबलपाड़ा संघाचा 12 खेळाडू पवार, योगेश, गेंदबाज और ये खराब गेंद, फिर से एक बार फिर पीठ का इशारा आता हुआ यहाँ पे। योगेश दिशाहीन गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती बघायला मिळाले, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रीट असेल हा चेंडू, आता पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातो होता आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा नोच आलेला आहे आणि स्क्वेअर लेगला चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर 4 रनासाठी, एकूण 5 धावा या चेंडूवरती। धन्यवाद। अजूनही पुढील चेंडू फ्री हिट असेल,
सोपास आव्हान ठेवलं होतं निबळपाडा संघाने आणि त्यात अजूनही गोलंदाज सोप करून देतोय। लगातार एकामागून एक ट्रीट मिळतोय फलंदाजाला।